नमस्कार विद्यार्थी मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्र हो आपल्या पंधरा जूनपासून परीक्षा चालू होणार आहेत म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षा चालू होणार आहेत आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पॉलिटिकल सायन्स दोनशे अठ्ठ्याऐंशी हा जो कोड नंबरचा पेपर आहे भारतीय राजकीय विचाराची पार्श्वभूमी तर या पेपरच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत प्रश्न आपली पाच मार्काची आहेत सोळा प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि आन, ऐंशी मार्काचा तो पेपर आहे तर विद्यार्थी मित्र हो इंटरनलच्या मार्कासाठी काही टेन्शन घेऊ नका ते आपल्या ज्या कोणत्या केंद्रावर तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तिथलं केंद्र ते पूर्ण करून घेणार आहे किंवा त्यांना वेळेस फोन करून विचारून घ्या पण आपल्याला जी सोळा प्रश्न लिहायचे आहेत ती प्रश्न कशी लिहायची असतात जरी पुस्तक आपल्याला पूर्ण वाचणं झालं नाही तरी त्यामध्ये पुस्तकाच्या शेवटी स्व अध्ययनासाठी काही प्रश्न दिलेले असतात ती प्रश्न आपण पाहिली पाहिजेत यामध्ये प्रश्नांमध्ये काय दिलेलं आहे काय प्रश्न आहेत हे जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल तर या पुस्तकामध्ये ही प्रश्न दिलेली आहेत प्रश्न पहिला आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची वैशिष्ट्ये सांगा आता हा प्रश्न जशाला तसा परीक्षेमध्ये पाच मार्कासाठी आलेला असतो आणि मग याची उत्तरं मॉडल आन्सर या ठिकाणी लिहून दिलेलं लि आहे ती जर आपण पाहिलं तर यावरून अन्य प्रश्न काय येते याची आपल्याला कल्पना येऊ शकते वेबसाईटवरून वाय सी एम यू डिजिटल पोर्टल डॉट ए सी यावरून आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकाही डाउनलोड करून घेता येतात पण एक पुस्तक आपल्या डोळ्यासमोर आपण असं ठेवलं आणि त्याचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे आपण पैकी मार्क घेऊन पास व्हाल तर पहिला प्रश्न आहे पस्तीसच्या कायद्याची वैशिष्ट्ये सांगा याचं उत्तर इथं खाली लिहून दिलेलं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मिलने सुचविलेले उपाय सांगा आणि तिसरा प्रश्न आहे जोसेफ मॅझिनीच्या विचाराने प्रभावित झालेल्या चार भारतीय नेत्यांचा उल्लेख करा अत्यंत सोपा प्रश्न आहे चार ओळी तुम्ही लिहिलात ना पाच वेळी लिहिलात की पाच मार्क तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळं ही प्रश्न आपण अशी निवडायची आणि त्याची उत्तरं लिहायची आपण आता पाहू पहिला प्रश्न आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची वैशिष्ट्ये सांगा तर त्याचं उत्तर इथं सुरू होते सु प्रश्न एक आणि त्याच्यामधलं आ दिले दिले ते दिलेलं आहे आणि या उत्तरामध्ये दिलेलं आहे ते की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची वैशिष्ट्ये आणि मग पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला हे पहिलं वैशिष्ट्य आहे त्यानंतर मग आपण खाली गेलो तर आपल्या लक्षात येईल दुसरं वैशिष्ट्य आहे संघराज्य संघराज्याचा प्रमुख प्रशासक म्हणून गव्हर्नर जनरल व त्याला विशाल अधिकार हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे संघराज्याचा प्रमुख प्रशासक म्हणून गव्हर्नर जनरलची त्यांनी नियुक्ती केलेली आहे आणि त्याला एक व्यापक प्रमाणामध्ये अधिकार दिलेले आहेत त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे ग म्हणून त्यांनी दिलेलं आहे संघराज्याचं न्यायालय म्हणून फेडरल कोर्ट त्यांनी स्थापन केलेलं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची नियुक्ती निर्मिती ही एकोणीसशे पस्तीसच्याच कायद्यामध्ये झालेली आहे हे आपल्याला लक्षात येते संघराज्याचं न्यायालय म्हणून त्यांनी ते निर्माण केलेलं आहे त्यानंतर आहे चौथं वैशिष्ट्य भारतीय प्रांतांना स्वायत्ततेचे अधिकार दिलेले आहेत तर अशी आपण हे चार वैशिष्ट्य लक्षात घेतली अशा पाच ओळी लिहिल्या तर आपण पाच मार्कासाठी पात्र ठरतो आणि अशा पद्धतीने आपण ते उत्तर लिहायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे लोकशाहीच्या बळकटीसाठी मिलने सुचविलेले उपाय कोणते असा प्रश्न आहे तर आपण लिहायचं लोकशाहीच्या बळकेटीसाठी मिळणे सुचविलेले उपाय आणि मग त्याच्यामध्ये पहिला उपाय दिलेला आहे त्यांनी काय दिला पहिला उपाय स्त्रियांना मताधिकार कारण एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत इंग्लंडमध्ये ज्याला आपण मदर ऑफ पार्लमेंट म्हणतो डेमोक्रेसीची जननी लोकशाहीची माता म्हणतो त्या इंग्लंडमध्ये एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि म्हणून मग मक... मिलनी, मिलनी जे एस मिलनी स्वातंत्र्याचा विचार करताना किंवा त्यांनी जे टेलरला जे पुत्र पुस्तक वाहिलेलं आहे टेलर लेडी टेलरवर त्यांचं जे प्रेम होतं त्यातून त्यांनी स्त्रियांना मतदानाच्या अधिकाराचा आग्रह धरलेला आहे लोकशाहीच्या बळकटीसाठी मिलनं सुचवलेला उपाय म्हटलं तो पहिला उपाय आहे की स्त्रियांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे जे अर्धी शक्ती लोकशाहीपासून दूर ठेवू शकत नाही त्याच्यानंतर त्यांनी दुसरं सांगितलं प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांगितलं निवडणुकीचा खर्च शासनाने करावा म्हणजे शासनाने निवडणुका आयोजित कराव्यात जसं की आपल्याकडे निर्वाचन आयोग आहे आणि त्यानुसार मग ते निवडणुका होत असतात त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे खुले मतदान हे अत्यावश्यक आहे मतदान जर खुलं नसेल निपक्षपातीपणे नसेल तर लोकशाही बळकट होणार नाही आणि मग या मुद्द्याच्या आधारे आपण एक एक वेळ त्याचं विश्लेषण केलं पाहिजे त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे त्यानंतरचं उपाय त्याने सुचवला समिती पद्धतीची तरतूद आणि मग शेवटचा उपाय आहे संसद द्विग्रही असावी संसद जर द्विग्रही असेल ज्याला आपण एक कनिष्ठ सभागृह म्हणतो लोकसभेला हाऊस ऑफ कॉमन्स इंग्लंडमध्ये आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स त्याच धर्तीवर आपण वरिष्ठ सभागृह राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह लोकसभा अशी द्विग्रही रचना केलेली आहे म्हणजे एका सभागृहामध्ये नियुक्त केलेले सदस्य असतात आणि ती अनुभवी असतात पिढ्यानपिढ्या पिढ्या आलेली असते त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तिथं सहजासहजी विधेयक पास होऊन जात नाही आणि त्यासाठी ते, ते आवश्यक असते अशा पद्धतीने आपण हे लोकशाहीच्या बळकटीसाठी मिळले सुचवलेले उपाय हे घेऊन आपण प्रश्नाचं उत्तर सहजपणे लिहू शकतो त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे जोसेफ मॅझिनीच्या विचाराने प्रभावित झालेले भारतीय नेते कोण असं त्यांनी प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये चार पाच नावं दिलेली आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी बिपिन चंद्र पाल लाला लजपतराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मग ह्या प्रत्येकावर आपल्याला दोन दोन ओळी अशा पद्धतीने होऊन ही जोसेफ मॅझिनीच्या विचारांनी प्रभावित झालेली नेते आहेत जोसेफ मॅझिनीने इटालीला जे एक केलं आणि स्वातंत्र्याची जी उपासना केली त्याच्याने ही भारतीय नेते प्रभावित झालेली आहेत ही आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यानंतर मग आपण या प्रकरणाच्या शेवटी हा जो सारांश दिलेला असतो तो वाचून घेतला पाहिजे कारण हा सारांश जरी आपण बारकाईने वाचला आणि तो जो समजून घेतला तर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा सहजपणे देता येतात अशा पद्धतीचा हा सारांश असतो आणि खाली सरावासाठी प्रश्न दिलेली आहेत सरावासाठी दिलेल्या प्रश्नांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ब्रिटिश येथील भारतीय राष्ट्रवादाची उभारणी झाली असे का म्हटले जाते त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे टॉलोस्टॉयचा अराजवाद स्पष्ट करा त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे समाजवादी व साम्यवादी विचारसरणीचा भारतीय राजकीय विचारावरील प्रभाव सांगा अशी तीन प्रश्न दिलेले आहेत मग या प्रश्नाची उत्तरं आपण या पुस्तकातून शोधून काढून तयार करू शकतो म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी दिलेली तीन प्रश्न आणि त्याची उत्तरं आणि आपण तयार केलेली तीन म्हणजे प्रत्येक प्र प्रकरणावर आपण सहा आठ अशी प्रश्न तयार करू शकतो आणि आपण जर शोधून बत्तीस प्रश्नाची उत्तरं तयार करून ठेवली तर निश्चितपणे परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घेता येतील असा तो सगळा भाग आहे हा सारांश बारकाईनी वाचला पाहिजे तो यासाठी की यामध्ये सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दडलेली असतात पूर्ण प्रकरणामध्ये काय सांगितलं आहे याचा बारकाईने सारांश याच्यामध्ये मांडलेला आहे ब्रिटिश आमदानीत मोजक्या उदारमतवादी सत्ताधाऱ्यांचा अपवाद वगळता बहुसंख्य सत्ताधाऱ्यांनी भारतीयांचे शोषण केले फोडा आणि झोडा या कूटनीतीचा अवलंब केला तरीसुद्धा एकछत्री राज्यव्यवस्था निर्माण करून राष्ट्रवादासाठी त्यांनी नकळत वातावरणाची निर्मिती केली तर पहिला प्रश्न दिलेला आहे राष्ट्रवादाची उभारणी झाली असे का म्हटले जाते त्याची कारणं इथे दिलेली आहेत एवढ्यावरून आपण ते उत्तर तयार करू शकतो की बहुसंख्य सत्ताधाऱ्यांनी भारतीयांचं शोषणच केलं फोडा आणि झोडा वापरलं कूटनीतीचा अवलंब केला, केला। तरीसुद्धा भारतामध्ये ब्रिटिशांच्या पूर्वी एकछत्रीय राज्यव्यवस्था कधीही नव्हती आणि ही एकछत्रीय राज्यव्यवस्था निर्माण केल्यामुळं नकळतपणे काय झाला राष्ट्रवादासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली हे याचं कारण आहे ब्रिटिश आमदानीत भारतीय राष्ट्रवादाची उभारणी झाली असे का म्हटले जाते तर त्याचं कारण हे आहे हे त्याचं उत्तर आहे इथून इथपर्यंत आणि हे आपण लिहिताना याचं विश्लेषण वाढते आणि मग ते उत्तर तयार होते त्याच्यानंतर आपण दुसरं पाहिलं पाहिजे बेंथॅम व बेंध्यामचा बेंध्याम उपयुक्तवाद व मिल स्पेन्सरचा उदारमत्वाद राजाराम मोहनराय पासून ते थेट नामदार गोखल्यांपर्यंतच्या मबाळ नेत्यांना वैचारिक दिशा दर्शविणारा ठरला हे सुद्धा कारण मॉन्टेस्क्यूचा सत्ता केंद्रीकरणाचे धोके सुचवले रुसोने जनतेचे सार्वमहत्वाचे महत्व विषय केले भारतीय राजकीय श्रेष्ठ जनांनी राज्यघटना तयार करते वेळी याची नोंद घेतली हे सुद्धा राष्ट्रवादाचं कारण आहे असे आपल्याला तीन कारण सांगता येतात त्यानंतर मग आपण जर पाहिलं तर दुसरा प्रश्न आहे टॉलोस्टॉयचा आराज्यवाद स्पष्ट करा तो इथं आपल्याला मिळतो रस्किन थोरो टॉलस्टॉय यांच्या कार्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी न प्रभावित केले सर्वोदय सविनय कायदेभंग निशस्त्र प्रतिकार या संकल्पना गांधीजींच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पसरल्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या साय्यभूत ठरल्या तर हे त्याचं कारण आहे आणि आपल्याला टॉलोस्टॉयचा आराज्यवाद वर पुस्तकामधूनही समजून घेता येऊ शकतो तो आपण पाहू त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी दिलेला आहे जोसेफ मॅझिनी आणि गॅलिवार्टी हे दोघेही सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आहेत कोणत्या क्रांतीचे सशस्त्र क्रांतीचे दोघांनी इटलीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग केला परंतु गॅलिवार्टी राज्यसत्तेकडे झोकणारा तर मॅझिनी हा लोकसत्तेचा पुरस्कर्ता होता गॅलिवार्टी राज्यसत्तेकडे झोकणारा आहे त्यांच्या भारतातील चाहत्यांची तीच गत होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी बिपिन चंद्रपाल हे मवाळ तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे जहाल सशस्त्र क्रांतीचे प्रखर पुरस्कर्ते ठरले यातून आपल्याला कोण नेते होते आणि ने, ने ते कशा पद्धतीने झाले याचं उत्तर सापडते त्याच्यानंतर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कल्पना येऊ शकते की ते काय असेल मार्क्सने मार्क्सवाद मांडला लेणीने व माओने त्यांच्या देशातील परिस्थितीच्या चौकटीत मार्क्सवाद रुजवला लास्कीने लोकशाही समाजवादाकडे लक्ष वेधले भारतीय नेत्यांनी ने देखील भारतीय ने भूमीशी भारती सुसंगत भारती ठरणाऱ्या समाजवादी कार्यक्रमाची आखणी केली समाजवाद हा शब्दप्रयोग भारतात गुळगुळीत नाण्यासारखा झालेला असला तरी समाजवादी समाजरचना मात्र अद्याप पावेतो दृष्टीपथास आलेली नाही असा निष्कर्ष आपणास काढता येतो असा तो, तो सगळा भाग आहे त्यामुळं सारांश वाचला की प्रकरणामध्ये काय आहे याची आपल्याला कल्पना येते तर विद्यार्थी मित्रो हो, निश्चितपणे आपल्याला ही तीन प्रश्न आणि पुढच्या दोन प्रश्नांच्या उत्तराची दिशा यातून मिळाली असेल आपण पॉलिटिकल सायन्स दोनशे अठ्ठ्याऐंशी हे जे पुस्तक आहे हे आपण पुढच्या प्रकरणाशीच आज अभ्यासणार आहोत तुम्हाला निश्चितपणे डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिण्यासाठी याचा उपयोग होईल